देशभरात एक ऑगस्ट म्हणजे आजचा दिवस मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून पाळला जात आहे तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू झाल्याचे स्मरण म्हणून हा दिवस पाळला जात आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काल नवी दिल्लीत ही घोषणा केली हा कायदा लागू झाल्यापासून देशात तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे केंद्र सरकारनं मुस्लिम महिलांचा स्वाभिमान स्वावलंबन आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत तसंच त्यांच्या घटनात्मक मूलभूत आणि लोकशाही आधारांचंही रक्षण केलं आहे असं ते म्हणाले मुस्लिम महिलांनी या कायद्या स्वागत केला आहे मुस्लिम महिला अधिकार दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव सहभागी होणार आहेत